और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूले। पहिल्यांदा आपल्याला नव्या मुंबई मध्ये असणारी जी हुकुमशाही एकाधिकारशाही आहे ही त्या ठिकाणी बाजूला करायची आणि ती बाजूला करत असताना थोडस प्रत्येक राजकीय पक्षाला पुढे मागे सरकावं लागलं, कार्यकर्त्यांना सरकावं लागलं, तरी त्याच्यामध्ये तुमची मानसिकता असली पाहिजे। गेल्या महिन्याभराची वाटचाल लक्षात घेता महाविकास आघाडीचं सरकार अनेक वर्ष पुढे टिकेल अशा प्रकारची भूमिका स्वतः उद्धव ठाकरे साहेबांची। आपल्या विरोधामध्ये जे पक्ष उभे राहणार आहेत त्यांच्यामध्ये एकामध्ये देखील तशी ताकद नाही। तुम्ही सरळ त्यांना म्हणा हे काय बाबा सिडकोचा प्रश्न सोडवशील का, ते म्हणतील नाही आता माझी सत्ता नाही, मग सत्ता नाही तर बाजूला बस म्हणायचं। किंवा बाबा इथल्या घरांचा प्रश्न सोडवशील का, काही ते सोडू शकणार नाही, माग सत्तेवर असताना देखील त्यांना सोडवता आले नाही, ह्यांच्यामुळेच नाही सुटले, आता मात्र आपल्यामुळे सुटणार आहे हा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आणि ह्याच्यात आता इथून पुढे नव्या मुंबईला चांगले दिवस येणार आहे। अनेक वेगवेगळी लोक महापौर होतील, उपमहापौर होतील, स्थायी समितीचे चेअरमन होतील, सभागृह नेते होतील, फक्त नाईक होणार नाही, काही झालं तर नाही नाही। लोक कधी कधी मला म्हणायचे की बाबा काय चाललं, दुसरी काय आडनावं आहेत का नाही, तसं नाही। आता जे कोणी तुम्ही राहता त्या सगळ्यांना तिथं मिळेल, आपण अजिबात काळजी करू नका, परंतु काम करत असताना ज्या प्रकारे आम्ही जाहीरनामा तिन्ही राजकीय पक्षाचा एकत्र सादर करू, त्या जाहीरनाम्याची जसं आता कॉमन मिनिमम प्रोग्राम या तिन्ही राजकीय पक्षांनी एकत्रपणे मांडलेला आहे आणि त्या दिशेने हे सरकार चाललेलं आहे, तशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे। उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचा जागा वाटप होईल, त्याच्यामध्ये कदाचित दोन पक्षाचे ताकदवान उमेदवार एकाच वॉर्डामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यावेळेस एकाला उमेदवारी दिली तर दुसरा तेवढ्याच ताकदीचा असेल तर त्याला दुसरीकडे ऍडजस्ट केलं जाईल, स्वीकृतला तरी केलं जाईल, किंवा आपली जी वाहतुकीचे म्हणजे परिवहन समिती आहे तिथं तरी ऍडजस्ट केलं जाईल किंवा इतर ठिकाणी ऍडजस्ट केलं जाईल, आपण त्याच्याबद्दलची काळजी करू नका। मी पुन्हा पुन्हा सांगतो आणि हे सगळा गाडा पुढे नेत असताना 111 जागेचे उमेदवार ठरवत असताना साधारण इलेक्टिव्ह मेरिट कुणाचं हे तपासलं जाईल आणि त्यातल्या त्यात जो जास्त चांगला असेल त्याला तिकीट दिलं जाईल, तो कुठल्या तीन पैकी कुठल्या पक्षाचा आहे तो पाहिलं जाणार नाही। त्याच्यामध्ये बेरीज करत असताना कदाचित काही लोकांशी आम्ही बोलतोय, थोडं बेरजेचं राजकारण देखील आपल्याला करायचंय, त्याकरता नाराजी व्यक्त करू नका। काही जणांना एकत्र घेतल्याशिवाय बेरीज केल्याशिवाय आपल्याला जे यश मिळवायचंय आणि ते आपण म्हणायला लागलेले की आमचाही विचार करा, माणूस कधी कधी चुकतो, माणूस चुकल्यानंतर त्याला ती चूक लक्षात आली आणि तो मुख्य प्रवाहामध्ये यायचा प्रयत्न करायला लागला तर हा कुठं काल आपल्या बरोबर होता आणि ह्याला कशाला घेतलं आणि आम्ही काय करायचं असं सांगायचं नाही, मनातच ठेवायचं।